जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिवसभरात एकोणपन्नास नामनिर्देशनपत्राची विक्री तर एका उमेदवाराने दाखल केलं नामनिर्देशनपत्र जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारसंघातून आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दिवसभरात एकूण चोवीस जणांनी एकोणपन्नास नामनिर्देशनपत्र खरेदी केलेत तर दिनांक अठरा आणि एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस या दोन दिवसात अठ्ठावन्न उमेदवारांनी एकशे छेचाळीस नामनिर्देशनपत्र घेतले असल्याची माहिती आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार रोजी दुपारी चार वाजता जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे शिवाय आज दिवसभरात केवळ एकाच उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केलंय मंगेश संजय साबळे असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे